तालुक्यातील पुळूज ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी माननीय श्री विनायक रामराव पाटील यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक समस्त ग्रामस्थ पुळूज तालुका पंढरपूर. वस्ती जी आहे आणि तिथे जो समान वाटप जो झाला पाहिजे तो पण नीट झाला पाहिजे, व्यवस्थित झाला पाहिजे. एकच ठिकाणी नाही, रमाईचे पण योजना जी आपली अडकली आहे त्याचे पण निधी प्रलंबित आहे. तर त्या सगळ्या गोष्टी महापालिकेकडून जेवढे इम्प्लिमेंटेशन होते, ज्या गोष्टी डायरेक्ट इम्प्लिमेंटेशन होतात महापालिके थ्रू न जाता त्याचं समान वाटप होत आहे, पण जे महापालिकेमध्ये जातं तो निधी जातोय तरी कुठे. त्या सगळ्यांची बोंब्या, सगळे हद्दवाड आणि पूर्व भागाचे नागरिक आहेत. 6-7 दिवसाआड पाणी येत आहे. आज उजनीत पाणी असून सुद्धा सोलापूर शहरापर्यंत पाणी पोहोचले, पण नियोजन अभावी आपल्याला कोणालाही वेळेवर पाणी, वेळेवर तर 16-2 दिवसाआड पण मिळत नाही, 6 दिवसाआड. जेव्हा आमची सत्ता होती महापालिकेत, मला तुलना किंवा राजकारण करायचं नाहीये, पण एकंदरीत लोकांच्या समोर ही गोष्ट येणं महत्वाचं आहे की तेव्हा दुष्काळ असून सुद्धा आम्ही सक्शन पंप लावून 1 दिवसाआड पाणी पुरवठा केलेला, नियोजन केलेलं. आज पाऊस असून झाला असून नियोजन पाणी असून सुद्धा पाणी हे लोक देऊ शकत नाही आहेत, त्यावर समान निधीचा वाटप होत नाही. आज जी काही खास बाब म्हणून निधी महापालिकेत आली ती महाविकास आघाडी आणि नगरविकासकडून आली आहे, नगरविकास खात्याकडून आली आहे आणि समाज कल्याण कडून आली आहे. तर समान वाटप तरी आम्ही असं म्हणत नाही की आमच्या नगरसेवकांना भाजपच्या नकारी समान वाटप झाली पाहिजे. त्यात पण हे लोक राजकारण करत असतील तर त्या गोष्टीचा मी निषेध करते. आणि मुख्य म्हणजे उन्हाळा सुरू झालाय, पाणी मिळत नाहीये, पाणी सोडलंय उजनी धरणातून. मी पत्र दिलेलं 15 दिवसाआधी पाणी सोडलंय, पण अजूनही आपल्या नागरिकांना 1 दिवसाआड पाणी मिळत नाहीये, 6-7 दिवसाआड. पूर्व भागात काही ठिकाणी तर रात्री 1 पाणी सोडतात. सगळे हातावर पोट असलेली ही लोक आहेत, कधी खाणार, कधी झोपणार, कधी कामावर जाणार, आणि यांना काहीच पडलं नसेल तर त्या गोष्टीचा मी निषेध करते आणि खंत व्यक्त करते.